नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या स्वादरस यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडेल असं चटपटीत कटोरी चाट. तुम्ही दुकानात खाताना त्यापेक्षाही चांगली होणारी चटपटीत अशी ही कटोरी चाट. ही चाट बनवताना जेवढी मजा येते ना, त्यापेक्षा खाताना दुप्पट मजा येते. माझा व्हिडिओ जरा जास्त मोठा होत असल्यामुळे मी चटणीची रेसिपीचा व्हिडिओ वेगळा अपलोड केला आहे. चला आता आपण बघून घेऊया कशी बनवायची आपली ही चटपटीत कटोरी चाट. चटपटीत मजेदार तोंडात पाणी आणणारी कटोरी चाट बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया. सगळ्यात आपण पहिले आता एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 कप मैदा घेऊया आणि हा 1/2 कप. 1.5 कप मैदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 कप रवा घेऊया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. रवा याच्यासाठी की रवामुळे चांगला कुरकुरीतपणा येतो, कटोरी चांगली मस्त कुरकुरीत लागते. हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या, स्वादानुसार टाकून घ्या तुम्हाला आवडेल तसं. त्याच्यानंतर थोडा ओवा जो हातावर चोळवून याच्यामध्ये टाकू, त्यामुळे याची चव छान लागते आणि तोंडाखाली ओवा आला ना की खायलाही चांगलं लागतं आणि पचनालाही चांगलं असतं ओवा खाल्ला तर. हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊया. कटोरीला कटोरी चाटला चांगला फ्लेवर येण्यासाठी आणि ती कटोरी आपली खुसखुशीत आणि चांगली मस्त लागण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकूया. हा 1, 2, थोडंसं मी जरा जास्त टाकते आणि हे असं मिक्स करून घेऊया. तेल टाकल्यामुळे काय होतं, छान कुरकुरीतपणा येतं आणि बाइंडिंग चांगली होते. याचं चांगलं मिक्स करून घेऊया. जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करून घ्या आणि तो याच्यामध्ये टाकून घ्या. अदरवाईज तुम्हाला जर रवा नसेल टाकायचा तर नाही टाकलं तरी चालतं. नुसत्या मैद्याच्या बनवल्या तरी चालतात, गव्हाच्या बनवल्या तरी चालतात, तुमच्या आवडीनुसार त्या बनवून घ्या. आणि हा कटोरी चाट इतका सुंदर लागतो ना खायला, खूप छान लागतो. लहान मुलं तर आवडीने खातात अगदी. बाहेरचा कटोरी चाट विसरून जा जर असा कटोरी तुम्ही बनवून बघितला तर. हे बघा, हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर असा हातामध्ये गोळा होतो की नाही ते बघायचं. जर हा गोळा झाला आहे तर समजून घ्यायचं की आपण टाकलेलं मोन व्यवस्थित झालेलं आहे. आता हे पीठ चांगलं मी मिक्स करून घेतलं. बघा, छान मिक्स केल्यानंतर थोडं पाणी टाकून याचा आपण गोळा तयार करून घेऊया. असं थोडं पाणी टाकून गोळा करून घेऊया. पाणी हे थोडं टाकू कारण हा मैदा पटकन चिकट होतो. मी असं थोडं पाणी टाकून मी हा गोळा मळून घेते. हे बघा, पीठ चांगलं मळून झालेलं आहे, एकदम मस्त मऊ झालं आहे. चांगलं असं मळून घेऊ आणि ह्या पिठाला आपण 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवू. रेस्ट याच्यासाठी की याच्यामध्ये आपण जो रवा टाकला आहे ना तो चांगला फुगेल आणि आपली पुरी चांगली मस्त कुरकुरीत होईल. चला आता याला 10 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया. आपलं पीठ आपण 10 मिनटं आता रेस्ट करायला ठेवलं आहे तर चला आता आपण स्टफिंग करून घेऊया. स्टफिंगसाठी पहिला मी एक बाउल घेतला आहे. आता त्याच्यामध्ये घेऊया आपण उकडलेले 2 बटाटे. उकडलेले 2 बटाटे घेतले, हे मी कापून बारीक करून चिरून ठेवले आहे. त्याच्यानंतर घेऊया 2 ओट्या काबुली चणे, जे मी हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्या आवडीनुसार घ्या. त्याच्यानंतर थोडंसं कॉर्न, थोडासा टोमॅटो, थोडं आधी हे मिक्स करून घेऊ आपण. हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया म्हणजे काही होणार नाही आपली आणि आपल्याला
सर्व करताना इजी पडेल त्याच्यासाठी. हे झाल्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार मीठ, नंतर थोडंसं काळं मीठ. काळं मीठ टाकायला, चाटमध्ये काळं मीठ टाकायला कधीच विसरायचं नाही. त्याच्यानंतर थोडंसं जिरा पावडर, थोडं लाल तिखट आणि चाट मसाला, हे आपण मिक्स करून घेऊया. स्टफिंग बघा, करतानाच किती सुंदर दिसते, अशी बघताच खायचं मन होत आहे. हे थोडं आपण मिक्स करून घेऊया. चाट मसाला नसेल तर याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता याच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेटलेलं दही, जे मी फेटून घेतलं आहे ते टाकू आपण 4 चमचे. त्याच्यानंतर तिखट चटणी टाकूया आपण मोठे 2 चमचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण गोड चटणी, हे आवडीनुसार टाका, मी 4 चमचे टाकते. त्याच्यानंतर आपण टाकूया थोडा लिंबूचा रस आणि नंतर कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय चाटला मजाच नाही. हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया फिलिंग. हे बघा किती सुंदर दिसतंय, असं बनवतानाच असं वाटतं खाऊन घ्यावं. आणि आता याची स्मेल पण एवढी मस्त येते आहे ना की खायला एकदम मजा येणार आहे. हे आपण स्टफिंग रेडी करून घेऊया, म्हणजे बनवताना आपल्याला घाई होणार नाही. हे बघा, हे आता आपलं स्टफिंग मस्त तयार झालं आहे. हे बघा, हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवू आणि आपल्या कटोऱ्या बनवून घेऊया. हा बघा फ्रेंड्स, जो आपण गोळा उरायला ठेवलेला किंवा फुगायला ठेवलेला तो चांगला असा फुगला आहे. बघा किती नरम झाला आहे. आता याला चांगला परत आपण असा मळून घेऊया, छान असा सॉफ्ट करून घेऊया हा गोळा. सॉफ्ट केल्यानंतर काय होतं, आपल्या खुसखुशीत होतील ज्या कटोऱ्या बनवणार ना आपण, त्या एकदम खुसखुशीत होतील. पटकन तोंडात टाकतात त्या विरघळतील. हे बघा, याला आता असं मळून घेतलेलं आहे. आता जेवढ्या मापाची आपल्याला कटोरी किंवा जेवढ्या मापाची वाटी आहे तेवढ्या मापाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. हे बघा, एवढ्या मापाचा मी गोळा घेते आणि तो लाटायचा आहे. त्याच्या अगोदर सगळ्यात आधी काम म्हणजे कटोरी चाट बनवायचं आहे तर आपल्याला कटोरी आवश्यक आहे, म्हणून अशी वाटी घ्यायची, तिला पलटी करायची, त्या वाटीला असं तेल लावून ठेवायचं. तोपर्यंत आपण हा गोळा लाटून घेऊया. हे बघा, हा गोळा मी घेतला आहे, थोडासा त्याला पीठ लावून घेऊया जेणेकरून ते चिटकणार नाही, आणि याला लाटून घेऊया. जेवढ्या मापाची आपली कटोरी आहे तेवढ्या मापाचा लाटून घ्या. माझी छोटीच कटोरी आहे, मी जास्त मोठी घेतली नाही आहे. लहान मुलांना छोटे छोटे कटोऱ्या आवडतात बघायलासुद्धा आणि खायलासुद्धा. जास्त मोठ्या केल्या तर मग ते कंटाळून जातात. हे बघा, आता ही अशी मी लाटून घेतली आहे. ही जास्त जाडी नाही आणि पातळी नाही, हे बघा मीडियम आहे. आता ही लाटल्यानंतर काय करायचं आहे माहिती का? हे बघा, हा असा काटा चमचा घ्यायचा आणि त्याला असे होल पाडायचे, कारण की ही आपली कटोरी आहे, पुरीसारखी फुगली नाही पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे. असे मी होल करून घेतले. त्याच्यानंतर ती अशी पुचलायची, मग अशी आपण जी वाटीला तेल लावून घेतलेलं ती वाटी घ्यायची, ही पलटी करायची आणि असे साडींच्या मिऱ्या येतात तशी ती फोल्ड करत जायची. हे बघा, हे बघा, असं वाटीला फोल्ड करायचं, थोडं दाबायचं, प्रेस करायचं थोडंसं, म्हणजे ते व्यवस्थित बसेल. अशी व्यवस्थित करून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा असं काट्या चमच्याने थोडे होल करायचे, कारण आपण दाबली आहे ना, दाबल्यामुळे त्याचे होल बंद होऊन गेले.
असे दाबून घेतो. त्याच्यानंतर उरलेला जो वरचा हा भाग आहे तो असा सुरीने किंवा हाताच्या साह्याने काढून घ्यायचा. हे बघा, हा असं काढून घेऊया आपण. हा एवढा भाग काढून घेतलाय, अशी ही आपली कटोरी मी बाजू हे बघा दाबून घेतलाय बाजूने. हे बघा मस्त झाली आहे ना. आपल्या कटोरीसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल मध्यम आचेवर गरम झालं आहे, छान असं गरम झालं आहे. गॅस बारीक करूया आणि त्याच्यामध्ये आपण जी केलेली कटोरी होती ना ती याच्यामध्ये सोडूया. थोडंसं हलक्या हाताने हलवूया, ती करपणार नाही याची काळजी घ्यायची. थोडं गॅस बारीक करूया आपण. छान होते की नाही, गॅस फास्ट करते मी आता. बघा जशी आपली कटोरी शिजेल किंवा तळेल, जशी कटोरी तळली जाईल तशी ती वाटीला सोडत जाईल. हे बघा तशी वाटीला सोडते, बघा ती आता. तशीच बनवलेली दुसरी ही कटोरी आपण सोडून देऊया तेलामध्ये. हळू सोडा नाही तर तेल अंगावर पडेल. हे बघा ही जी आपली पहिली टाकलेली होती ना ती कशी सोडते बघा वाटी हळूहळू. हळूहळू करा नाही तर अंगावर तेल उडेल. बघा दोन्ही कटोरीने वाटी सोडलेली आहे तेलाची, तशी चिमट्याच्या साह्याने अलगत उचला, हळू उचला. बाजूला घ्या करून. ही दुसरी पण काढूया आपण. चिमट्यामध्ये येत नाही तेलकट आहे. हे बघा हळू बाजूला करून घ्या आणि आपली कटोरी थोडीशी पलटी करा. हे बघा छान झाली बघा क्रिस्पी. बारीक गॅस करा नाही तर करते. त्याच्यामध्ये थोडं थोडं आतून अजूनही तेल टाका म्हणजे ते आतूनही शिजेल. बघा आपल्या कटोऱ्या तयार आहेत. हे बघा किती छान दिसतात बघा. ही दुसरी पण काढून घेऊया आपण. किती सुंदर दिसतात. आता सध्या गरम आहे. हे बघा छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. थोडं गार होऊन देऊ आपण त्याला 5 मिनिटं. हे बघा मैत्रिणींनो ही आपली कटोरी तयार आहे. आता याच्यामध्ये मगाशी केलेली आपण स्टफिंग ती टाकून घेऊया. स्टफिंग चांगली भरू. हे बघा त्याच्यानंतर थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, थोडेसे चिप्स, चिप्स नसले तर खारी बुंदी असली तरी चालतील. चिप्स टाकून घेतले आहे. थोडीशी शेव, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे मी फेटून दही घेतलं आहे ते टाकूया. पेटलेलं दही कटोरी चाट मधलं मेन. त्याच्यानंतर आपण ग्रीन चटणी ही टाकून घेऊया. हे बघा आवडीनुसार टाका, तिखट असेल तर लहान मुलं थोडेसे खाणार नाही.
त्याच्यानंतर ही गोड चटणी ही खूप छान लागते, मुलं आवडीने खातात, खूप सुंदर लागते. बघ कटोरी चाट आपलं किती सुंदर दिसते, बनवता बनवताच खाण्याची इच्छा होते. त्याच्यानंतर थोडेसे डाळिंब, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, चिमूटभर लाल तिखट, चाट मसाला आणि थोडंसं जिरंपूर आणि आपली वर कोथिंबीर. एवढं ही झाली आपली कटोरी चाट. किती दिसायला सुंदर दिसते आणि खायला त्यापेक्षाही सुंदर लागते. हे बघा, ही तयार झाली आपली कटोरी चाट. तुम्हाला मी बनवलेली कटोरी चाट कशी वाटली? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.